मिशन राजकुवर सध्या सोलापूर जिल्ह्यात विशेषतः अकलूजमध्ये चर्चेत असलेलं मिशन. या मिशनशी सुमारे 552 डॉक्टर जोडले गेलेत आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मोठी चळवळच उभी राहिली आहे असं दिसतंय. सोलापुरातल्या माळशिरस, पंढरपूर, बार्शी आणि करमाळा भागात गेल्या काही दिवसात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढलंय. याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अकलूजच्या डॉटर मॉम फाउंडेशननं मिशन सुरू केलं. शिवाजी महाराजांची कन्या राजकुवर हिचं नाव मिशनला देण्यात आलं. मिशनच्या माध्यमातून आता जनजागृती केली जाते. अकलूजच्या शिवरत्न फाउंडेशननेही यात सहभाग नोंदवला. मिशन राजकुवर यशस्वी करायचं असेल तर यातला पहिला टप्पा होता डॉक्टरांचा. तालुक्यातल्या 600 डॉक्टरांकडे मिशन राजकुवर टीम गेली. महिलांचं आरोग्य, 0 ते 18 वयोगटातल्या मुलींना डॉक्टरांकडून सवलतीबाबत विचारणा करण्यात आली. मिशन राजकुवरची ही मागणी 552 डॉक्टरांनी मान्य केली. डॉक्टरांकडून महिला मुलींना उपचारात दिल्या जाणाऱ्या सवलतीचे फ्लेक्सच मग मिशन राजकुवरच्या टीमनं दवाखान्यात लावले. सुरुवात आम्ही अकलूजपासून केली आणि नंतर माळशिरस तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचलो. माळशिरस तालुक्यामध्ये 117 गावं, त्यामध्ये जेवढी जेवढे गावांमध्ये डॉक्टर्स आहेत, मग भले ते एका गावामध्ये एक डॉक्टर असो आणि ते खूप लांब असो, आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. आमच्या फाउंडेशनचे काही पुरुष सदस्यही आहेत आणि त्यांनी आम्हाला या बाबतीत जी लांब लांबची किलोमीटर वाईज माळशिरस तालुका खूप मोठा आहे, जी लांबची गावं होतं तिथं पोहोचण्यामध्ये आमच्या पुरुष सदस्यांनी मदत केली. डॉक्टरांच्या मदतीनं मिशन राजकुवरचा हुरूप आणखी वाढलाय. मी डॉक्टर मॉम्स फाउंडेशन, शिवरत्न फाउंडेशन यांच्या राजकवर अभियान बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाला माझा 100% पाठिंबा आहे आणि माझ्याकडून मुलींच्या 0 ते 18 वयोगटातील सर्व मुलींसाठी 50% त्यांच्या फीमध्ये मी सवलत देत आहे. आपल्याला मुलींसाठी काहीतरी करायचं होतं पण या प्रोजेक्टमुळे ते करायला प्रेरणा मिळाली आणि तो प्रोजेक्ट चालू झाला. आता माझ्याकडे रक्त भरायला जी मुलं आहेत ना थॅलेसिमिया म्हणून, त्यांना आपण हा पूर्णतः मोफत देणार आहे. जे आता नवीन लहान मुलं मुली आहेत 18 वर्ष वयापर्यंत, त्यांना जी बिलातून सवलत मिळणार आहे, तसेच प्रसूती झाल्यानंतर ज्या मुलींना पण सवलत मिळणार आहे, हे अतिशय महत्वाचा एक भाग आहे या उपक्रमाचा. स्टॅटिस्टिक रिपोर्ट तयार करण्यात आले, त्यातून अनेक महिलांना फायदा झाला. मुली किती वेळा आजारी पडतात आणि ह्याच्यातून एक संख्या आणि ह्याचा स्टॅटिस्टिक रिपोर्ट जो आम्ही काढलाय त्याच्या हिशोबाने 4.5 ते 5 कोटी पर्यंतची बचत ही या सगळ्या तालुक्यातल्या मुलींची होणार आहे. हे फक्त मी ओपीडी आणि गायनॅक्सचं कॅल्क्युलेशन आपल्याला सांगितलंय. मी जर ऍडमिट ह्याच्यामध्ये ऍडमिट होणाऱ्यांची संख्या, मोठमोठ्या ऑपरेशन्सची संख्या, हार्ट जे काही आजार असतात त्याची सगळ्यांची जर संख्या मी आपल्याला जोडून जर दाखवायचा प्रयत्न केला तर हा आकडा खूप मोठा होईल. मिशन राजकुवर आता फक्त सोलापूर पुरतं मर्यादित न राहता राज्यभरातल्या डॉक्टरांनी यात सहभागी होण्याची गरज आता व्यक्त केली जाते. सोलापूरहून संजय पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.